इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळी 57 फुटांवर। इचलकरंजी शहर व परिसरात गेल्या 48 तासापासून पावसाची रिपरिप सुरू आहे। बुधवारी पहाटे व सकाळपासून जोरदार पाऊस झोडपून काढले तर दिवसभर संततधार पाऊस सुरू होता। दरम्यान इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी पातळी 57 फुटांवर गेली आहे। इशारा पातळी 68 असून धोका पातळी 71 फुटांवर आहे। सध्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे। असेच जर 2 दिवस पाऊस पडत राहिला तर इचलकरंजी स्मशानभूमीत पाणी शिरण्याची शक्यता आहे। संततधार पडत असलेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असल्याचे दिसून येत आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून खालचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तर इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम पंचगंगा नदी तीरावर सज्ज असून पाण्याचा आढावा घेत आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा।